हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज काही व्लॉग नाही किंवा केक्स नाही, तर आज थोडंसं आभार मानायला आली असं म्हटलं तरी हरकत नाही। कारण काय झालं, काल गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्ही सर्वांनी मला अगदी भरभरून शुभेच्छा दिल्या। कारण तुमचं असं म्हणणं आहे किंवा मी तुम्हाला काहीतरी शिकवत असते, ज्याच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं खरं तर तोच आपला गुरु असतो। आणि तुम्ही तुम्हाला त्याबद्दल खरं तर खूप शिकायला मिळालं, किंवा तुम्ही मीच तुमची गुरु आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे। खरं तर बरोबर आहे, कारण ज्याच्याकडनं आपण थोडंफार काहीही शिकतो तो आपला गुरुच असतो। पण असं नाही की माझ्याकडूनच तुम्ही शिकताय, तुमच्याकडून सुद्धा मी खूप काही शिकली आहे। आणि खरं तर तुमच्या सगळ्यांच्या भरभरून कमेंट्स आल्या की मॅम हॅपी गुरुपौर्णिमा, तुम्ही आमच्या टीचर आहात, तुम्ही आम्हाला केक शिकवला वगैरे वगैरे, खूप साऱ्या कमेंट्स आहेत। तर त्याबद्दल मनापासून धन्यवाद, मनापासून थँक्यू सो मच। कारण कसं असतं, आपल्या कामाची पोचपावती आपल्याला मिळाली की खूप मनाला मोठं असं समाधान लाभतं। तर धनश्री केक्स चॅनलवरती सुद्धा तुम्ही खूप 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 शुभेच्छा दिल्या मला आणि ह्या चॅनलवरती सुद्धा दिल्या। तर म्हणायचं मला असतं की असं नाही मीच तुमचा गुरु आहे, तुम्हीसुद्धा माझे सगळेजण गुरु आहात। कारण तुमच्याकडून सुद्धा मी खूप काही शिकली आहे। जिथे जिथे माझं जिथे तुम्हाला माझ्याकडनं काही अपेक्षित होतं तिथे तुम्ही मला कमेंट्स करत गेलात आणि तसतसे व्हिडिओज मी तुम्हाला देत गेले, म्हणजे तुमच्याकडूनही मी शिकत गेले। किंवा माझं काही चुकीचं वाटलं तरी तुम्ही तिथे तिथल्या तिथे मला कमेंट्स करून सांगितलं, किंवा काही असं नाही तसं करायचं असं नसतं। मी तर तुमची गुरु आहेच, पण तुम्हीसुद्धा सगळ्याजणी माझ्या गुरु आहात आणि तुमच्या सपोर्टमुळे खरं तर मी आज इथपर्यंत येऊन पोहोचले त्याचा मला खरोखर खूप अभिमान आहे। मला काय म्हणायचं आहे की माझ्याकडे किंवा माझे सबस्क्रायबर्स किती आहेत ह्याचं मला काहीच वाटत नाही। कारण मी जे सबस्क्रायबर्स जमा केलेले आहेत ते अगदी असे चाळून म्हटलं तरी चालेल। म्हणजे कसं ना की जे सबस्क्रायबर माझे आहेत तर ते माझ्यावर खूप खूप प्रेम करणारे आहेत अगदी मनापासून, आणि ते रोज मला बघतायत। मी जो व्हिडिओ रोज सकाळी अपलोड करते, आता एक मध्यंतरी थोडंसं गेल्या काही दिवसात डिले होतंय किंवा थोडंसं इरेग्युलर झालं, पण हरकत नाही, इथून पुढे रेग्युलर येतीलच। कसं होतं, कधी काही ना काही असे प्रॉब्लेम्स म्हणजे टेक्निकल इश्यूज होतात, त्याच्यामुळे खरं तर व्हिडिओज कधी कधी येत नाहीत, बाकी दुसरं काही नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे मला सपोर्ट दिलाय आत्तापर्यंत माझ्याकडे जे सबस्क्रायबर्स आहेत, मला असं वाटत नाही की माझे सबस्क्रायबर्स 1 लाख व्हावेत, 2 लाख व्हावेत। माझ्याकडे जे आहे त्यामध्ये मी खूप हॅपी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या सपोर्टमुळे आज मी इथवर पोहोचलेली आहे। तर त्यासाठी खरोखर तुमचा आभार मानायचं आहे। आणि जे मी व्हिडिओज अपलोड करते रोज, तर ते तुम्हाला खूप आवडतायत, तुम्ही त्याला सपोर्ट खूप छान करतायत, त्याच्यामुळे खरं तर आपण म्हणूयात की मी इथपर्यंत आली आहे। आणि जे रोज सबस्क्रायबर आपल्याला जोडतायत, नवीन जोडतायत, किंवा जे माझे जुने सुद्धा सबस्क्रायबर्स आहेत ते सुद्धा, अगदी रिअली मनापासून सांगते, खूप मला त्यांनी सपोर्ट केलाय। खरं तर त्यांच्या सपोर्टमुळेच मी आज इथंपर्यंत आहे। कसं असतं, एकटा कोणीही माणूस काहीच करू शकत नाही, एकमेकांच्या सपोर्टशिवाय आपण एकटं शून्य आहे। कारण जेव्हा आपल्याला सपोर्ट असतो कुणाचा ना कुणाचा, तेव्हाच आपण काहीतरी करू शकतो। तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज मी इथंपर्यंत आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मला गुरुपौर्णिमेच्या एवढ्या भरभरून शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल खरं तर मनापासून धन्यवाद। कुणाच्या एकाचीच नाही आहे कमेंट, खूप साऱ्या अशा मला शुभेच्छांचा अगदी वर्षाव झालेला आहे कालच्या दिवशी। तर मला माझ्याकडून सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा तर दिल्याच होत्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं की सबस्क्रायबर्स तर सबस्क्रायबर्सचं मला कधीही काहीही वाटत नाही, माझे गेन व्हावेत किंवा खूप सारे 1 लाख व्हावेत, 2 लाख व्हावेत। हां, प्रत्येक युट्यूबरला एक अपेक्षा असते की आपल्याला 1 लाख व्हावेत, 2 लाख व्हावे, अपेक्षा असते। पण नाही जरी झाले तरी मला त्याचं काहीही वाटत नाही, कारण जे माझ्याकडे सबस्क्रायबर्स आहेत ते माझ्या अगदी असे
प्युअर आहेत, उगाचच आहेत म्हणून नाहीत, तर ते प्युअर सबस्क्रायबर्स आहेत आणि ते मला खूप छान पाठिंबा देत आहेत आणि तुमच्या कृपेमुळे आज मी इथवर आहे. माझा चॅनल खूप चांगल्या पद्धतीनं ग्रो होतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं फ्लॉग चॅनलला सुद्धा खूप छान सपोर्ट करताय. तर असाच सपोर्ट इथून पुढे सुद्धा करत राहा. तुमच्यासाठी खूप छान छान नवनवीन व्हिडिओज मी घेऊन येत राहील. सो तुमचं खूप मनापासून आभार मानायचं होतं. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद. आत्तापर्यंत माझ्या जर्नीमध्ये, यूट्यूब जर्नीमध्ये मला जशी साथ दिली तशीच इथून पुढेही देत राहा. तुमची साथ हवी आहे, बाकी काहीही नको. सपोर्टशिवाय मी काहीही करू शकत नाही. सो थँक्यू सो मच. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.